नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण बाप्पांच्या नैवेद्यासाठी चढविले जाणारे खुसखुशीत असे तळणीचे मोदक पाहूया, जे तुम्ही एक महिनाभरपर्यंत स्टोअर करून देखील ठेवू शकता. तळताना मोदक तेलामध्ये सुटू नये याकरिता मी भरपूर टिप्स देखील देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरिता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील. चला तर मग खुसखुशीत असे तळणीचे मोदक बनवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, त्याकरिता इथे मी पाऊण वाटी मैदा, त्याचबरोबर घेणार आहे पाऊण वाटी रवा. रव्याने आपले मोदक छान कुरकुरीत होतात. आणि यात घालायचं आहे चिमूटभर मीठ, म्हणजे मोदकाच्या आवरणाला चव छान येते. आता सर्व साहित्य आपण मिक्स करून घ्यायचेत आणि आपले मोदक छान खुसखुशीत व्हावे याकरिता आपल्याला यामध्ये 1.5 चमचा कडकडीत तेलाचं मोहून घालायचं आहे. तेल कडकडीत करून घातल्याने आपले हे मोदक छान ठिसूळ होतात. तेल गरम असतं याकरिता मी चमच्यानेच हे मिक्स करून घेत आहे. तेल थोडं हलकंसं थंड झालं की हाताच्या साह्याने हे तेल आपण पिठाला व्यवस्थित असंच चोळून घेऊ. मी तेल पिठाला व्यवस्थित असं चोळून घेतलेलं आहे आणि आपण थोडं थोडं दूध घालून व्यवस्थित असं पीठ आपण मळून घेऊया. दुधाऐवजी तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता, पण दुधामुळे मोदकाच्या आवरणाला चव छान येते. पीठ मळून झालेलं आहे तर आपण याला झाकून 1/2 तासाकरिता सेट होण्यासाठी ठेवू. पीठ सेट होतंय तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊ. त्याकरिता एका कढईमध्ये आपल्याला 1 वाटी किसलेलं खोबरं घ्यायचं आहे. आपले मोदक जास्त काळ टिकावे याकरिता इथे मी सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. हे खोबरं आपण मंद आचेवरती हलकासा तांबूस कलर येईपर्यंत भाजून घेऊया. आपलं हे खोबरं हलक्या तांबूस रंगावर परतून झालेलं आहे. आता आपण याला काढून घेऊ. आता याच कढईमध्ये आपण 1/2 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. तूप आपण व्यवस्थित असं गरम करून घेऊ आणि आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट आपल्याला बारीक कट करून यात घालायचे आहेत. हे ड्रायफ्रूट आपल्याला मंद आचेवरतीच व्यवस्थित असे खरपूस तळून घ्यायचे. येथे आपले ड्रायफ्रूट अगदी खरपूस असे तळून झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. आणि उरलेल्या तुपामध्ये आपल्याला पाववाटी रवा छान ताबूस कलर येईपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटे हा रवा मी व्यवस्थित असा भाजून घेतलेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. सर्व साहित्य आपण व्यवस्थित असे थंड करून घेऊ. आपण खोबर, रवा तसेच ड्रायफ्रूट जे भाजून घेतलेले होते सर्व व्यवस्थित असे थंड करून एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायचे. इथे तुम्ही बघू शकता मी सर्व साहित्य एका बाऊलमध्ये काढून घेत आहे. आता यामध्ये आपल्याला 1/2 वाटी साखर घालायची आहे. ही साखर मी 2 वेलची घालून व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली होती. इतर जिन्नस जर गरम असतील तर साखरेमधला मॉइश्चर रिलीज होतो, याकरिता सर्व जिन्नस थंड करून मगच आपल्याला यामध्ये घालायचे. आता इथे आपल्या लाडवाला छान फ्लेवर येण्यासाठी 1/2 चमचा खसखस छान पद्धतीने भाजून मी यामध्ये घातलेली आहे. आता सर्व साहित्य एकजीव करून घेऊ आणि इथे आपलं सारण बनून तयार आहे. एवढ्या वेळामध्ये आपलं पीठ देखील व्यवस्थित असं मुरलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. पोळीच्या पीठापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ असं आपल्याला जाणवत आहे. असंच पीठ आपल्याला हवं आहे. आता याचे 2 भाग करून घेऊया आणि दोन्ही भागाचे छान बॉल तयार करून घेऊ. हे बॉल्स आपल्याला अगदी पातळ असे लाटून घ्यायचेत. मी लाटण्याच्या साह्याने या बॉल्सचे अगदी पातळ पातळ अशी मोठी पोळी लाटून घेणार आहे. इथे आपली अगदी पातळ अशी पोळी लाटून तयार आहे, तुम्ही पाहू शकता. आता मी घेणार आहे 1 वाटी आणि त्या वाटीने आपल्याला या पोळीमधून छोट्या छोट्या गोल पुऱ्या तयार करून घ्यायच्या. इथे मी छोट्या छोट्या गोल पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. व्यवस्थित अशा पातळ पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण मोदक बनवून घेऊ. त्याकरिता एका पारीमध्ये आपण सारण भरून घेऊ. पारीच्या कोपऱ्याला मी हलकंसं पाणी लावून घेतलं आहे, जेणेकरून आपले व्यवस्थित अशा कळ्या बनल्या जातात आणि मोदक तेलामध्ये सुटत नाही. नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला मोदकाला कळ्या देऊन घ्यायच्या आहेत आणि सारण बोटाने व्यवस्थित असं मधोमध प्रेस करायचं आहे, जेणेकरून मोदकाचं सारण बाहेर निघणार नाही.
आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपण मोदकाला व्यवस्थित असा मोदकाचा आकार देऊन घेऊया. मोदक आपल्याला व्यवस्थित असे पॅक करायचे आहेत जेणेकरून ते तेलामध्ये सुटणार नाही. आणि तुम्ही बघू शकता काही वेळामध्येच इथे आपलं अगदी सुबक आणि सुंदर असं मोदक बनून तयार आहे. अतिशय सुंदर दिसत आहे. याच पद्धतीने आपण सर्व मोदक बनवून तयार करून घेऊया. या प्रमाणामध्ये माझे 21 मध्यम आकाराचे मोदक बनून तयार झालेले आहेत. आपण मोदकाची पारी जाड किंवा पातळ लाटतो यावरून मोदक कमी जास्त होऊ शकतात. मोदक तळण्यासाठी आपल्याला मध्यम गरम तेल हवं आहे. तेलामध्ये थोडासा पिठाचा तुकडा घालून बघू. त्याला हलके हलके बबल यायला सुरुवात झाली म्हणजे आपलं तेल अगदी व्यवस्थित असलं तापलेलं आहे. आता एक एक करून मोदक आपण तेलामध्ये सोडून घ्यायचेत आणि मध्यम आचेवर हे मोदक आपण व्यवस्थित असे तळून घ्यायचेत. मोठ्या आचेवर मोदक तळले असता ते मधून कच्चेच राहतात, त्याकरिता आपल्याला मध्यम आचेवरतीच हे मोदक व्यवस्थित असे तळून घ्यायचेत. काही वेळानंतर आपण मोदक व्यवस्थित असे हलवत सर्व बाजूने सुंदर असे तळून घेऊ. 4 ते 5 मिनिटांमध्ये आपल्या या मोदकाला छान सुंदर असा कलर आलेला आहे आणि हे व्यवस्थित असे तळे देखील गेलेले आहेत. आता हे मोदक आपण काढून घेऊया आणि तुम्ही बघू शकता दिसायला किती सुंदर दिसत आहेत. याच पद्धतीने आपण सर्व मोदक तळून घेऊया. आता इथे आपले अगदी सुंदर बाप्पांच्या प्रसादासाठीचे खुसखुशीत असे मोदक बनून तयार आहेत. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. तर या पद्धतीने मोदक तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि कसे झाले कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा. लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.